नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकूचा ज्यूस बनवणार आहोत बनवायला सोपा आणि चवीला अतिशय टेस्टी असा हा ज्यूस तयार होतो झटपट तयार होतो अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगितलेली आहे चला मग जास्त वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया ज्यूस बनवत असताना पिलरचा वापर न करता साल कशी काढायची हे सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये चिकूचा ज्यूस बनवत असताना चिकट होऊ नये म्हणून काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे ज्यूस एकदम टेस्टी आणि झटपट कसा तयार करायचा हे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि ज्यूस एकदम परफेक्ट असा तयार होईल तर हा चिकूचा ज्यूस एकदम टेस्टी असा तयार होतो त्यासाठी सुरुवातीला मध्यम आकाराचे गोडसर असे छान पिकलेले चिकू घ्यायचे आहे आणि इथे मस्त पिकलेले आणि गोडसर असे चिकू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत जेव्हा बाजारातून चिकू आणतो तेव्हा आपण स्वच्छ पाण्याने नक्कीच धुतो पण परत एकदा चिकू बनवायला घेतो ज्यूस बनवायला घेतो तेव्हा चिकू नक्कीच धुवून घ्या इथे स्वच्छ धुवून घेतलेले चिकू आहेत तर इथे पिलरचा वापर आपण करणार नाही आहोत आणि तरीसुद्धा याची साल नक्कीच काढणार आहोत तर ती कशी काढायची ते पाहूया सुरुवातीला चिकू घ्यायचा एका प्लेटमध्ये खूप जास्त भांडी भरवायची गरज लागत नाही तर एक चिकू घ्यायचा आणि सुरुवातीला हा चिकू कापून घ्यायचा आहे कापल्यानंतर चिकूची साल काढायला एकदम सोपं जातं ते कसं हे तुम्हाला व्हिडिओमध्येच पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत तर ही सोपी पद्धत आहे सुरुवातीला चिकू चार भागामध्ये कापून घ्या आणि यामध्ये ज्या बिया तुम्हाला दिसतात त्या अगदी सहज दिसतील यासाठी चार भागामध्ये नक्कीच चिकू कापावा लागेल म्हणजे बिया काढता येतील आणि आतमध्ये सेंटरला जो पांढरा भाग दिसतो तो सुद्धा थोडासा काढून टाकायचा म्हणजे यामध्ये बियाचं जे थोडंसं आवरण असतं ते त्याला चिटकलेलं असतं तर ते काढणं गरजेचं आहे सुरुवातीला धारदार असा चमचा घ्यायचा एक आणि डाव्या हातावरती एक चमचे सॉरी चिकूची फोड घ्यायची आणि अशा पद्धतीने चमच्याने याचा गर काढून घ्यायचा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा घर काढायचा ते अगदी झटपट याचा गर वेगळा करता येतो एका सेकंदात तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा घर काढू शकता पिलरचा वापर न करता सुद्धा म्हणजेच चमच्याने तर चमचा सगळ्यांकडेच अवेलेबल असतो कधी कधी पिलर अवेलेबल नसतं पण चमचा नक्कीच असतो आणि सोपी पद्धत म्हटलं तर पिलर साईडला ठेवून तुम्ही चमच्यानेच गर काढू शकता जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे तर पिलरचा वापर मी त्यामुळेच करत नाही आहे कारण चमच्यानेच पटकन असा गर वेगळा करता येतो म्हणून तर इथे मी जो सेंटरचा पांढरा भाग आहे तोसुद्धा काढलेला आहे चमच्यानेच बिया काढलेल्या आहेत आणि सालसुद्धा वेगळी काढून घेतली आणि फक्त चमच्याचाच वापर करून आपण या सगळ्या प्रोसेस करत आहोत तर इथे मी साल का काढायची हे सुद्धा सांगणार आहे काही जण साल तशीच ठेवतात आणि मग त्याच्या फोडी करून मिक्सरला ज्यूस बनवून घेतात तर हे सगळं केल्यामुळे आपला ज्यूस चिकट होतो साल न काढल्यामुळे त्यामुळे साल नक्की काढा म्हणजे तुमचा ज्यूससुद्धा चिकट होणार नाही आणि झटपट छान टेस्टी असा ज्यूस तयार होईल बनवायला सोपाच आहे पण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे चिकू जर गोडसर असतील तर छान टेस्टी असा ज्यूस तयार होतो मस्त असे चॉकलेटी कलर आहे आतमध्ये आणि छान गोडसर असे हे चिकू आहेत तर याचा गर असा सुद्धा काढता येतो दोन भागामध्ये चिकू कापून घ्यायचा आणि सेम त्याच पद्धतीने गर काढून घ्यायचा आणि यामध्ये बिया जाणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची सुरुवातीलाच पाहायचं आहे की यामध्ये बिया असणारच आहेत अर्धा चिकू कापल्यानंतर यामध्ये जी बिया असतात ती बिया काढून घ्यायची आणि सेंटरचा पांढरा भागसुद्धा काढायचा सेम त्याच पद्धतीने मी सगळ्या चिकूंचा गर काढून घेते बघायचे मला एकदम सोपी पद्धत वाटली चमच्याने गर काढण्याची म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला ही पद्धत कशी वाटती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर आवडली ही पद्धत तर नक्कीच या पद्धतीने चिकूचा गर काढत जा आणि नक्की या पद्धतीने ज्यूससुद्धा बनवा खूप सोपी अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ज्यूस बनवण्याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सुरुवातीलाच सांगते की चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा ही रेसिपी पाहत असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळेल एका सेकंदाच्या आत आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येतील तर तुम्हाला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे यूट्यूबवरती आपलं चॅनल पटकन सर्चमध्ये येतं ज्ञानेश्वरीच रेसिपी असं टाकलं की तुम्हाला लगेच चॅनल मिळून जातं आणि लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता तर बऱ्याचशा रेसिपी सोप्या पद्धतीने मी सांगत असते आणि त्या रेसिपी तुम्हाला समजतातसुद्धा नक्कीच आवडतातसुद्धा आणि म्हणूनच तुम्ही या रेसिपी माझ्या पाहत असता तर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि इथे बघा सगळ्या चिकूची साल काढलेली आहे पातळ अशी साल निघते जर चमच्याने तुम्ही याचा गर काढून घेतला तर मग साल साईडला ठेवायची ती टाकूनच द्यायची आहे आणि इथे आता गर आहे तो घेतलेला आहे ज्यूस बनवण्यासाठी तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते पाहत राहा व्हिडिओ आणि दोन ग्लास ज्यूस बनवायचा आहे त्यासाठी सहा चिकू घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि दूध घ्यायचं आहे दीड ग्लास टोटल दूध आपल्याला लागणार आहे पण सुरुवातीला एक ग्लास दूध घ्यायचं आणि दूध जे आहे ते गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या काहीच हरकत नाही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल घरी ते दूध तुम्ही नक्कीच वापरा इथे मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला चिकूचा गर किंवा चिकूचे काप जे आहेत ते काढून घ्यायचे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं नाही आहे किंवा रूम टेम्परेचरचं नाही आहे तर ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं थंडगार असं दूध घ्यायचं म्हणजे छान ज्यूससुद्धा तुमचा थंड होईल आणि तुम्हाला आईस क्यूब घालायची गरज पडणार नाही जर तुमचं रूम टेम्परेचरचं दूध असेल तर नक्कीच अर्धा कप तरी यामध्ये क्यूब घाला म्हणजे थंडगार असा छान असा ज्यूस तुम्हाला बनवता येईल थंडगार होईल टेस्टी होईल आणि इथे बघा थंडसं दूध वापरायचं एक ग्लास दूध घालायचं सुरुवातीला म्हणजे छान बारीकसर असं ज्यूस आपला तयार होतो यामध्ये साखर घालायची आहे साखर खूप जास्त घालायची गरज नाही कारण चिकू ऑलरेडी खूप गोड आहेत तर तीन चमचे साखर घालते पोहे खायच्या चमच्यांनी तीन चमचे साखर घालायची फक्त सहा चिकूंसाठी आणि चिकू किती गोड आहेत त्यावरती डिपेंड आहे ऑलरेडी चिकू गोड असले की ज्यूस छान असा गोडच होतो म्हणून यामध्ये जास्त साखर घालायची गरज पडत नाही आणि त्याच चमच्याने एक चमचाभर मी यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातले व्हॅनिला इसेन्समुळे छान टेस्टी असा ज्यूस आपला तयार होतो तुम्हाला हवं तर तुम्ही चॉकलेट ज्यू चॉकलेट इसेन्ससुद्धा घालू शकता किंवा विदाऊट इसेन्सचासुद्धा ज्यूस बनवू शकता इसेन्सचा वापर न करतासुद्धा पण टेस्टी आणि लहान मुलांना आवड आवडेल असा जर ज्यूस बनवायचा असेल तर इसेन्स घाला म्हणजे छान टेस्टी आणि फ्लेवरफुल असा ज्यूस तयार होईल मिक्सरला फिरवून घ्या इथे बघा मिक्सरला फिरवल्यानंतर अशा पद्धतीने ज्यूस तयार होतो घट्टसर असा तर दूध कमी घालण्याचं कारण हे आहे की मिक्सरला फिरवल्यानंतर बारीकसर असा ज्यूस तयार व्हावा म्हणून सुरुवातीला कमीच घालायचं दूध आणि उरलेलं दूध नंतर घालायचं आहे तर आता अर्धा ग्लास जे राहिलेलं दूध आहे ते आपण आता घालणार आहोत यामध्ये आपल्याला ज्यूस सेंटरवरती मिळतो तसाच ज्यूस आपला तयार करायचा असेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरा खूप छान टेस्टी असा ज्यूस तयार होतो आणि चिकटसुद्धा होत नाही मी सांगितल्याप्रमाणे साल मात्र नक्की काढून टाका म्हणजे चिकट होणार नाही आणि इथे बघा अर्धा ग्लास दूध घातल्यानंतर परत मिक्सरला मी आता फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते छान मस्त मध्यम स्वरूपाचा ज्यूस तयार होतो जसा आपल्याला ज्यूस सेंटरवरती मिळतो सेम तसाच आणि हा ज्यूस मेन म्हणजे चाळायची गरज पडत नाही जर व्यवस्थित बारीक असा मिक्सरला फिरवला तर आणि यामध्ये आपण साल घातलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला हे ज्यूस जो आहे हा चाळायची आवश्यकता नाही डायरेक्ट सव करू शकता तर इथे मी आता डायरेक्ट सर्व करते बरोबर दोन ग्लास एवढ्या प्रमाणात आपण ज्यूस बनवलेला आहे हा ज्यूस पूर्ण दोन ग्लास ज्यूस तयार होतो आणि जर तुम्हाला या पद्धतीने बनवलेला हा ज्यूस आवडला असेल तर नक्कीच बनवून बघा घरी खूप छान होतो टेस्टी होतो आणि आवडला असेल हा ज्यूस तर नक्कीच आपल्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा ऑलवरती क्लिक करून ठेवा कमेंटमध्ये नक्की सांगा हा ज्यूस कसा झाला आहे ते आणि चिकू सोलण्याची जी पद्धत आहे चिकूचा गर काढण्याची पद्धत आहे चमच्याने ती पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा त्याचबरोबर पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद